सैन्य भर्ती, पोलीस भर्ती, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सीआरपीएफ, बीएसएफ, एसआरपीएफ या दलामध्ये भरती होण्यासाठी आजच संपर्क करा ए टू झेड करिअर अकॅडमी. ठिकाण आयटीआय स्टॉप जवळ, लोणी संगमनेर रोड, लोणी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 46 73 09 46. अहमदनगर येथील दीपक देशमुख मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या गॅलेक्झी नॅशनल स्कूलमध्ये नियमानुसारच फी आकारणी होतीये. कोरोना काळामध्ये इतर फीमध्ये 8 महिन्यांच्या कालावधीसाठी 25% सवलत संस्थेनं दिली आहे, तर अशीच परिस्थिती राहिल्यास उर्वरित कालावधीसाठी वाढीव सवलत देण्याचंही जाहीर केलंय. तरी देखील काही पालक संस्था विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी आकारत असल्याचं दाखवून संस्थेची नाहक बदनामी करतायत, असा आरोप संस्थेचे अध्यक्ष डॉ रवींद्र साताळकर यांनी केलाय. शाळा अत्यंत इतके दिवस चांगल्या प्रकारे चाललेली आहे आणि आमच्या ध्येयधोरणाला अनुसरूनच काम होत होतं. विद्यार्थ्यांशी, पालकांशी, शिक्षकांचे तसेच संचालक मंडळाचे अत्यंत चांगले संबंध आहेत. परंतु एक दोन पालक अपुऱ्या माहितीने सांगितलेल्या फॅक्ट समजून न घेण्याच्या परिस्थितीत आणि शाळेबद्दल वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात आणि संस्थेची बदनामी करतात, ही काही चांगली गोष्ट नाही. शाळेमध्ये 350 विद्यार्थी आहेत आणि त्यातले सर्व विद्यार्थ्यांचे पालक शाळेच्या कामाबद्दल अत्यंत समाधानी आहेत आणि केवळ 2-3 जण हे जर वातावरण बिघडत असतील ती काही चांगली गोष्ट नाही. संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त उषाताई देशमुख, सचिव सम्राट दीपक देशमुख, विश्वस्त देविका देशमुख, प्राचार्य अंतरप्रीत धुप्पड यांनी संस्था आकारित असलेली फी अवास्तव असल्याचा इन्कार केलाय. तर पालक सायली देशमुख, निलेश वैकर, भावना वैकर, डॉक्टर संतोष राठोड, डॉक्टर हर्षवर्धन तन्वर, रवींद्र मेहर यांनी देखील संस्था करीत असलेल्या ज्ञानदानाचं कौतुक केलंय. तसेच संस्था सवलत देऊन आकारत असलेल्या फीचंही समर्थन केलंय. मी उषा देशमुख, डीडीएमई फाउंडेशनची कार्यकारी विश्वस्त आणि गॅलेक्झी नॅशनल स्कूलची मॅनेजर. आज अचानक आपण सर्वांशी गॅलेक्झी नॅशनल स्कूलबद्दल एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर करण्याचं कारण म्हणजे 1-2 दिवसापूर्वी एक पालक कोणचीही अपॉइंटमेंट न घेता अचानक इतर 5 पालकांना घेऊन शाळेमध्ये आले आणि त्यांनी परत एकदा काही मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा दाखवली. वास्तविक अदर फी अजिबात घेऊ नवे हा त्यांचा मुद्दा त्याच्या आधीही पत्रव्यवहारातून त्यांना आम्ही समजावून सांगितलेला होता, त्याची उत्तरं दिलेली होती, पण पुन्हा तोच मुद्दा त्यांनी उपस्थित केला की गॅलेक्झी नॅशनल स्कूलनी अजिबात अदर फी घेऊ नये, आम्ही अदर फी भरणार नाही. वास्तविक अदर फीमध्ये गॅलेक्झी नॅशनल स्कूलनी 25% सवलत 1.5 महिन्यापूर्वीच जाहीर केलेली आहे. आता सध्याच्या पॅन्डेमिकमध्ये ज्या गोष्टी लागत नाही आहेत त्याचा विचार करून अदर फीमध्ये 25% सवलत ही एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीसाठी आम्ही जाहीर केलेली आहे आणि अनेक पालकांनी ती अव्हेलही केलेली आहे. पुढेही जर अशीच परिस्थिती राहिली तर उरलेल्या कालावधीसाठी सुद्धा वाढीव सवलत देण्याचं आम्ही जाहीर केलेलं आहे आणि अर्थातच आम्ही ती देणारही आहोत. असं असताना सुद्धा अजिबातच फी घेऊ नये, अदर फी घेऊ नये ही मागणी, हा दुराग्रह शाळेला मान्य करणं काही शक्य होण्याजोगी गोष्ट नव्हती. शासनाने ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये फी संदर्भात काही जेव्हा सूचना केल्या तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पालकांना मुदत वाढ करून द्यावी, सुलभ हप्ते करून द्यावे आणि सक्ती करू नये. त्याप्रमाणे पहिल्यापासून म्हणजे जून महिन्यापासूनच आम्ही पालकांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या अर्जाप्रमाणे ते म्हणतील तसे सुलभ हप्ते आणि मुदतवाढ त्यांना ऑलरेडी करून दिलेली आहे आणि त्याप्रमाणे अनेक पालक पैसे भरत आहेत. पुन्हा त्याच मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर आणि एवढी सगळी दिलेली सवलत पुन्हा त्यांच्यासमोर मांडल्यानंतर ते लोक शाळेतून बाहेर पडले. शाळेतून बाहेर पडल्यानंतर शाळेबाहेर उभं राहून त्यांनी फोटो काढले आणि मला मीडियामध्ये हे फोटो गॅलेक्झी नॅशनल स्कूल समोर निदर्शने ह्या मथळ्याखाली बघायला मिळाले. वास्तविक इथलं काहीच घडलेलं नव्हतं, निदर्शनं वगैरे काही झालेलीच नव्हती. अजून एक यातली एक सांगायची गोष्ट म्हणजे
तिथे हजर असलेल्या प्रवृत्तींची जी नावं मीडियामध्ये आलेली आहेत त्याच्यामधली एक व्यक्ती, एक सद्ग्रहस्थ आता नाहीच आहेत अस्तित्वात. ते केव्हाच कालवश झालेले आहेत तरी सुद्धा त्यांचं नाव या हजर असलेल्या लोकांच्या मध्ये मीडियामध्ये मला वाचायला मिळालं. संस्थेला बदनाम करण्याचा, संस्थेवर चिखलफेक करण्याचा हा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं. तेव्हा माझ्या सगळ्या पालकांना मी अशी विनंती करेन की ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. गॅलेक्झी नॅशनल स्कूल बद्दलची आपली जी काही मतं आहेत ती स्वतःची आणि ठाम असावीत. ह्या गोष्टीकडे लक्ष न देता शाळेची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न कुणीही कितीही केला तरी ती होऊ देऊ नये. ऍज वी आर फॉलोईंग आवर अकॅडमिक कॅलेंडर फॉर आवर स्टडीज, वी आर फॉलोईंग आवर अकॅडमिक कॅलेंडर फॉर आवर ऍक्टिव्हिटीज अँड अदर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ॲज वेल. आत्तापर्यंत शाळा नॉर्मल सुरू असताना ज्याप्रमाणे कॅलेंडर प्रमाणे आपल्या ऍक्टिव्हिटीज चालतात त्याचप्रमाणे ऑनलाईन सुद्धा या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आतापर्यंत एप्रिल टू ऑक्टोबर आम्ही कव्हर केल्या आहेत. त्याच्यामध्ये 4 कॉम्पिटिशन्स आणि दर महिन्याचे सेलिब्रेशन्स प्लस काही इव्हेंट्स हे सुद्धा ऑनलाईन घेतलेले आहेत. स्पेशल कोविडमध्ये वी अंडरस्टँड द मेंटल हेल्थ ऑफ चिल्ड्रन, सो वी हॅव स्टार्टेड हॅपीनेस क्लासेस ज्याच्यामध्ये आम्ही काही पर्सनॅलिटीजला बोलवतो आणि त्याच्यातून इंटरॅक्टिव्ह सेशन्स मुलांबरोबर असतात आणि मुलं खूप गोष्टी त्यातून शिकतात. सो वी लुक फॉरवर्ड फॉर दी ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड. जेव्हा मुलं आपल्या बरोबर असतात त्याचप्रमाणे ऑनलाईन सगळं शिक्षण देऊन त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट आणि ग्रोथ व्यवस्थित व्हायला पाहिजे या गोष्टीची काळजी एप्रिलपासून आम्ही आतापर्यंत घेतलेली आहे आणि यापुढेही नक्की घेऊ. नमस्कार, माझा पाल्य गॅलेक्सी नॅशनल स्कूलमध्ये 7 वर्षापासून शिक्षण घेत आहे. या 7 वर्षात संस्था चालकांनी आणि सर्व शाळेनेच आम्हाला अतिशय सहकार्य केलेलं आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून सगळ्या जगभरावर कोरोनाचं महासंकट ओढावलं, परंतु गॅलेक्सी नॅशनल स्कूल नगरमधली अशी पहिली शाळा आहे की जिने योग्य वेळेत ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू केली. अगदी एप्रिल महिन्यापासून शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले, त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास वेळेत सुरू झाला. अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज देखील सुरू झाल्या. स्पोर्ट्स, क्राफ्ट, ड्रॉइंग या गोष्टी सुद्धा शाळेमार्फत घेतल्या गेल्या. त्याचप्रमाणे वार्षिक टाइमटेबलमध्ये ज्या काही कॉम्पिटिशन्स होत्या त्यासुद्धा शाळेने अतिशय रेग्युलर घेतल्या. यामुळे काय झालं तर मुलांची मानसिकता जपली गेली. 15 ऑगस्ट सारखे कार्यक्रम घेतले त्यामुळे मुलांना शाळेत असल्याचा फील निर्माण झाला. आजकाल आपण वाचतोय की या काळामध्ये घरात बसून मुलांची मानसिकता बिघडलेली आहे. त्यांना मित्र भेटत नाही आहेत, शिक्षक भेटत नाही आहेत, त्यामुळे मुलांचंही मनोधैर्य जरा कमी झालंय. परंतु गॅलेक्सी नॅशनल स्कूलनी हे अतिशय बहुमोल काम केलंय की त्यांनी प्रत्येक गोष्ट रेग्युलर शाळेप्रमाणेच मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मुलांची मानसिकताही खूप जपली गेली. त्याचप्रमाणे हॅपीनेस क्लब सारख्या क्लबची स्थापना केल्यामुळे दर रविवारी वेगवेगळ्या व्यक्तींशी मुलांच्या भेटीगाठी झाल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना मनोधैर्य वाढलं, त्यांना काहीतरी आयुष्यात करण्याची चालना मिळाली आणि त्या गोष्टीचा मुलांनी खूप आनंद घेतला. अशा प्रकारे या ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू ठेवण्यामध्ये संस्थाचालक देशमुख मॅम, देविका मॅम, प्रिन्सिपल मॅम आणि सर्व शिक्षक, सर्व टीचर्स अतिशय मनापासून मेहनत घेत आहेत. जे मुलं कमी पडत आहेत, ज्यांना काही अडचणी येत आहेत, किंवा मोठ्या वर्गातल्या मुलांसाठी किंवा लेट ॲडमिशन घेतलेल्या मुलांसाठी शिक्षकसुद्धा आपला बहुमूल्य वेळ देऊन त्यांना मार्गदर्शन करत आहेत. आणि संस्थाचालिका देशमुख मॅडम आणि देविका मॅम या तर दिवसरात्र मुलांच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. खरंच अशी शाळा आणि असं संस्थाचालक लाभले याच्यासाठी खरंच मी कृतज्ञ आहे आणि माझा पाल्य या शाळेत शिकतो आहे याचा मला अभिमान आहे. शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी. धन्यवाद. शुभम पाचरणे, सी न्यूज, मराठी, अहमदनगर.